चौदा एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी रात्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती बंदोबस्त आणि महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या बंदोबस्तात असताना नाशिक शहरातील अंबड परिसरातील कारगिल चौक दत्तनगर चुंचाळे येथे एका महिलेचा तिच्याकडे भाडे करू म्हणून असलेल्या व त्याच्या पत्नीने विल्होळी येथील दोन इसवांना सोबत घेऊन महिलेच्या अंगावरील दागिने चोरण्याकरिता तिचा गळा आवळून तिचा खून केला या प्रकरणाची पोलिसांना माहिती मिळाली तेव्हा गुन्हा करणाऱ्या अज्ञात गुन्हेगारांनी अज्ञात कारणाकरिता महिलेचा खून करून मृतदेह प्लास्टिकच्या गोण्यामध्ये भरून महिलेच्या मालकीच्या दुसऱ्या खोलीत लपवून बाहेरून कुलूप लावून आरोपींनी त्या ठिकाणाहून पलायन केले होते या प्रकरणाचा तपास करण्याचं मोठं आवाहन पोलिसांसमोर होतं अंबड पोलिसांनी समयसूचकता दाखवून वेळीच घटनास्थळी पोहोचून अतिशय गुंतागुंतीच्या या गुन्ह्याचा तपास व्यावसायिक कौशल्य वापरून अवघ्या दोन तासात उघडकीस आणला आंबड पोलिसांनी गुन्हेगारांना मानोरी तालुका अकोले जिल्हा अहमदनगर येथे जाऊन ताब्यात घेतले अज्ञात आरोपींनी अज्ञात कारणासाठी हा गुन्हा केला होता हा गुन्हा तातडीने उघडकीस आणल्याबद्दल नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी आंबड पोलीस ठाण्यात येऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर गणेश शिंदे राकेश शेवाळे शांताराम शेळके संजीव जाधव रवींद्र पाणसरे किरण गायकवाड मुकेश गांगुर्डे हेमंत आहेर जितेंद्र वजीरे प्रशांत नागरे यांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रशंसापत्र देऊन सत्कार केला पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देऊन त्यांचे मनोधैर्य उंचावले यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक नखाते पोलीस उपायुक्त विजय खरात वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी आणि इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते